क्षेत्रातील कागद बनवणारी एकमेव दर्जेदार कंपनी महालक्ष्मी प्लास्टिक टेम्बुरी. दर्जेदार क्षेत्रासाठी लागणारा व मत्स्य व्यवसायाच्या तळासाठी लागणारा 500 मायक्रॉन व 400 मायक्रॉन कागद अगदी अल्पशा दरात उपलब्ध, तेही 5 वर्षाच्या गॅरंटी वॉरंटी सह. महालक्ष्मी प्लास्टिक टेम्बुरी. खासदार धानोरकरांच्या प्रश्नांवर अर्थमंत्री निरुत्तर. लोकसभेत बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट संशोधनाचा केला विरोध. लोकसभेत 16 सप्टेंबरला बँकिंग रेग्युलेशन ऍक्टमध्ये सुधारणा बिल ठेवलं होतं. त्या सहकारी बँकांवर आज राज्य सरकारचे नियंत्रण आहे. त्या सर्व बँकांचे नियंत्रण आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करण्याबाबतचे संशोधन बिल ठेवण्यात आलं. यामध्ये केंद्र शासन पंजाब महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यातील आरोपींना अटक करून ठेवीदारांना त्यांचे करोडो रुपयांची रक्कम मिळवून देण्यात अपयशी ठरली असून, त्याउलट राज्य शासनाच्या अधिकारातील कोऑपरेटिव्ह बँक आपल्या अधिकारात घेऊन राज्य शासनावर अन्याय करीत असल्याचा आरोप खासदार बाळू धानोरकर यांनी केला. खासदार बाळू धानोरकरांनी लोकसभेत हे बिल राज्यविरोधी आहे, संविधान विरोधी आहे, रिझर्व्ह बँकेकडे नियंत्रण देऊन या सहकारी बँकांची स्थिती खरंच सुधारणार आहे का? रिझर्व्ह बँकेकडे प्रचंड पहिलेच काम आहे. सहकारी बँकांना त्यात मिसळून RBI वर भार वाढवण्याचे काम करण्यात येते. करायचंच असेल तर RBIला आणखी मजबूत करा. सरकारी व खासगी बँकांचा NPA दिवसागणिक वाढतोय. अशात सहकारी बँक RBIला सोपवून काय सिद्ध होणार आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आणि याच प्रश्नावर केंद्रीय अर्थमंत्री निरुत्तर झाल्या. पंजाब महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी अनेक महाराष्ट्र व इतर राज्यातील ठेवीदारांनी करोडो रुपयांच्या ठेवी ठेवल्या होत्या. त्या बँकेतील संचालकांनी बेकायदेशीररित्या कर्ज वाटप केल्याने बँक डबघाईस आली, परंतु अद्याप ठेवीदारांची रक्कम परत मिळाली नाही. त्याउलट केंद्र शासनाने मात्र राज्य शासनाचे अधिकार कमी करत बँकिंग क्षेत्रात केंद्रस्थानी अधिकार गोठवण्याचं काम सुरू केलं. त्यामुळे राज्य सरकारच्या अधिकारावर गदा येणार आहे. अशा प्रकारचा बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट संशोधनाचा केलाय विरोध करणार असल्याचं मत खासदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केलं. धन्यवाद अध्यक्ष महोदय. मैं आपके माध्यम से माननीय मंत्री महोदय को 2 क्वेश्चन पूछना चाहता हूँ. ये महाराष्ट्र से संलग्न है. PMC बैंक के डिपॉजिटर को उनका पैसा वापस कब मिलेगा? मंत्री महोदय ने यह स्पष्ट नहीं किया अपने भाषण में. और मेरा सेकंड क्वेश्चन है, PMC बैंक के डिपॉजिटर के लिए ये बिल लाया है तो मंत्री महोदय बताएं ये बिल लागू होने के बाद वो क्या कदम लेंगे ताकि डिपॉजिटर को उनका पैसा वापस मिले. प्रतिनिधी सतीश गोरे सह आधार न्यूज चंद्रपूर. आपल्या व्यवसायाची वाढ करायची असो किंवा आपल्या लाडक्या मुलांचे वाढदिवस असो, जाहिरातींसाठी फक्त आधार न्यूज. संपर्क 9321887766, 9324887766.